ग्राम पंचायत सदस्य आता सातवी उत्तीर्णच हवा असा राज्य निवडणूक आयोगानं फतवा काढलाय. तर आमदार खासदारांबाबत मात्र अशी कुठलीही अट नाहीये. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान सातवी उत्तीर्ण असणं बंधनकारक करण्यात आलंय. राज्य निवडणूक आयोगानं गेल्या आठवड्यात काढलेल्या या आदेशाबाबत आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी किमान सातवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीये. राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना आता उमेदवारांची जे आहे ते अर्ज भरण्यासाठी मोठी धावपळ होते. खरं तर ऑनलाईन अर्ज प्रणाली गेल्या काही दिवसांमध्ये सुरू होती, त्यातच जो वेळ देण्यात आला होता त्यामध्ये 2 ते 3 सुट्ट्या देखील आल्या होत्या, त्यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. त्यातही अनेकांचे अर्ज भरले गेले नाही आणि आज अखेर शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरण्याची मुदत आजची शेवटची आहे आणि त्याचीच सध्या ही दृश्य आपण बघतोय. पुण्यातील गणेश कला केंद्र जे आहे ते या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसवण्यात आलेले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा एक अधिकारी या ठिकाणी आहे. जे जे उमेदवार या ठिकाणी अर्ज करत आहेत त्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सर्व्हर डाऊन झाल्यानं अनेकांना मोठी या ठिकाणी ऑफलाईन अर्ज प्रणालीची ऐनवेळेची जी प्रणाली आहे ती स्वीकारावी लागते. नेमका काय अडचणी आहे हे आपण जाणून घेऊया. जी साईट प्रशासनाने निवडणुकीसाठी दिली होती त्याच्यावरती इतका जबरदस्त लोड आला की ती साईट अक्षरशः हँग झाली. त्यामुळे काल आज इतका भयंकर मानसिक त्रास उमेदवारांना, जे उमेदवार अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत त्यांना इतका मानसिक त्रास झालेला आहे. ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये जे आता जे उमेदवार आहेत, काय काय उमेदवार शिक्षित आहेत आणि काय काय उमेदवार अक्षरशः सातवी फेल पण आहेत. आता सातवी फेलवाल्यांना तुम्ही सांगा ना मला कसा काय ऑनलाईन अर्ज भरणार सातवी फेलवाला. त्यामुळे प्रशासनाने हे जे ऑनलाईन पद्धत काढलेली ती अतिशय चुकीची पद्धत आहे. एक कास्टमध्ये फॉर्म भरतो आपण, त्याला तर इतका फॉर्म, एक ऑनलाईन जरी फॉर्म भरायचा म्हणला तर एका फॉर्मला 6-7 तास लागतात, 7-7 तास लागतात सगळं त्याचं जुळवून. आणि जर आणि जाण्यायेण्याचा वेळ जातो आमच्या तिकडं, समजा ग्रामीण भागात जे सर्व्हर डाऊन होतात, आज काल तर काल दुपारीच ती साईट बंद झाली. त्यामुळं आता शासनाने आज जाहीर केलं की ऑफलाईन फॉर्म भरायचे, पण आता ऑफलाईन फॉर्म काही लोकांनी काही उमेदवारांनी नेलेले नाहीत. तो फॉर्म नेण्यासाठी परत येतं गणेश कला क्रीडाला यायचं, पुण्यात यायचं, पुण्यातून परत ऑफलाईन फॉर्म भरायचा. मग ते वेळ कमी पडतोय ना आपल्याला, वेळ नक्कीच वाढवून द्यावा शासनाने, ही विनंती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह किरण ताजने, झी मीडिया, पुणे. ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि आता ऑनलाईन अर्ज भरताना अडथळे येत असल्यामुळे निवडणूक आयोगानं प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र बहुतांश तहसील कार्यालयांच्या बाहेर अर्ज भरण्यासाठी इच्छुकांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र आहे. आज 5:30 वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत आहे, त्यामुळे अखेरच्या तासात इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळतीय. प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या परवानगीमुळे इच्छुकांनी गर्दी केली आहे, प्रचंड झुंबड पाहायला मिळतीय. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि अखेरचे काही तास आता शिल्लक राहिलेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी. ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली निवडणूक आयोगाकडनं आणि त्यानंतर ही प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. आपण पाहतोय अमरावती, मालेगाव, कोल्हापूर या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळतीय इच्छुक उमेदवारांची. ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता यायला लागले त्यामुळे ही गर्दी झाली आहे. ऑनलाईन अर्ज करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता इच्छुक उमेदवारांना. साईट स्लो होत होती, कुठे PC हँग होत होते आणि या सगळ्यावरती मात करत आता ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, त्यासाठीच आता मोठी गर्दी इच्छुकांची केंद्रांवरती पाहायला मिळते. अखेरच्या तासात इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी ही मोठी गर्दी केली आहे.